मी घराच्या दाराबाहेर माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसले होते कारण रात्रीचे बारा वाजले होते माझ्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात माझ्या नवऱ्याचा चेहरा होता माझा नवरा माझी खूप काळजी घेत असे परंतु त्याच्या मागचं सत्य जेव्हा माझ्या समोर आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझं नाव कुसुम आहे माझा रंग तसा गोरा नव्हता पण मी नाकाडोळ्यांनी खूप सुंदर होते माझे आई वडील गरीब होते माझ्या वडिलांना अर्धांग वायू झाला होता ते काही काम करू शकत नव्हते आणि माझी आई धुणी भांडी करायची म्हणजे मोलकरणीचे कामं करायची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे मी आईला मदत करण्यासाठी तिच्यासोबत जायची जेव्हा मी मोठी झाली तेव्हा माझ्या आई वडिलांनी माझे लग्न करण्याचा विचार केला माझ्यासाठी जो मुलगा पाहिला तो हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा त्याचं एक छोटंसं घर होतं माझ्या आई वडिलांनी हे नातं जमवलं मलाही काही अडचण नव्हती कारण मुलगा दिसायला चांगला होता मला तो आवडला आणि मी हो म्हणाले आमच्या दोघांचे लग्न झाले सचिनने मला सांगितले मला खूप श्रीमंत व्हायचं आहे त्याला एक दिवस स्वतःचे हॉटेल बांधावे अशी त्याची इच्छा तो होती तो म्हणाला तुला माहीत आहे माझे वडीलही खूप गरीब होते पण आई त्यांच्या आयुष्यात आल्यावर त्यांची परिस्थिती बदलू लागली हे छोटेसे घरही त्यांनीच घेतले होते हे घर अगदी छोटं होतं याला घर म्हणायला नको पण किमान भाडे द्यावे लागला नाही आणि थोडा थोडा त्यांचा धंदाही चालू लागला मग माझी आई हे जग सोडून गेल्यावर पुन्हा गरीब झालो असे म्हणतात की पुरुषाचे नशीब हे स्त्रीच्या नशिबावर अवलंबून असते आता तू माझ्या नशिबात आली आहेस आणि मला आशा आहे की आपण श्रीमंत हो मी हसत होते कारण मला माहीत होते की असं अचानक श्रीमंत कोणी होत नाही पण मी त्यांच्या स्वप्नांचा आदर केला आणि म्हणाले की हो नक्कीच होईल तो म्हणाला की तू खूप सुंदर आहेस मला तू खूप आवडतेस तुझे सौंदर्य आणि तुझे नशीब माझे नशीब उजळवेल आणि जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा असेल तेव्हा आपण खूप श्रीमंत होऊ मग तू मला जे काही सांगशील तेच मी तुझ्यासाठी करेन तुला माझ्या हृदयाची आणि घराची राणी म्हणून ठेवीन असं म्हणतात की माणूस देखणं असो व नसो पण जर त्याला चांगलं बोलायला येत असेल तर तो स्त्रीचं मन जिंकतो तेच माझ्या पतीमध्येही होते त्याने माझे मनही जिंकले मी खूप आनंदी होते मला काही नको होते मला अशा नवऱ्याची गरज होती जो माझे कौतुक करेल माझ्या सौंदर्याची कदर करेल आणि माझ्याशी लग्न केल्यानंतर काहीतरी मौल्यवान मिळाल्यासारखे समजेल माझ्या पतीसोबतचे जीवन इतके वाईट नव्हते कारण ते अनेकदा हॉटेलमधून जेवण आणत एक दिवस जेव्हा त्यांनी पहिल्यांदा जेवण आणले तेव्हा मी म्हणाले हे काय आहे ते म्हणाले की दररोज बरेच अन्न शिल्लक राहते आणि आम्ही ते अन्न आमच्या घरी नेतो आणि त्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे या हॉटेलचा मालक धन्य आहे असे म्हणतात की जो कोणी हॉटेलचं जेवण खातो त्याच्या पत्नी आणि नवऱ्याचे नाते अधिक घट्ट होते हे ऐकून मी माझ्या नवऱ्याच्या अशा निरागस गोष्टींच्या प्रेमात पडायचे तो म्हणाला आपण जेऊ तेव्हा आपल्यामध्ये प्रेम वाढेल या विचाराने हे अन्न खावे लागेल तसे या जेवणात खूप मिरची असायची पण त्या परमात्म्याचे आभार मानून खायचे पण जेवताना एवढी झोप लागली की कळलेच नाही मी सकाळी उठले तेव्हा माझे पती आधीच कामावर गेले होते थंडी असल्याने रात्रीचे उरलेले अन्न त्याने घरीच खाल्ले असेल पण मी उठायला हवे होते मला खूप विचित्र वाटलं रात्री घरी आल्यावर मी त्याला सॉरी म्हणाले की मी सकाळी झोपून राहिले तो म्हणायला काही हरकत नाही तू खूप छान झोपलेली दिसत होतीस म्हणून तुला उठवण्याची गरज वाटली नाही तू प्रत्येक प्रकारे सुंदर दिसतेस मी म्हणाले की स्तुती करताना पदवी मिळवावी माझे पती रोज माझ्यासाठी अन्न आणायचे आणि ते खाल्ल्यानंतर शुद्धीत नसल्यासारखे झोपायचे हो एक दिवस मी सकाळी उठले उठताना माझ्या पाठीत खूप दुखत होते मला जमिनीवर झोपायची हो सवय होती त्यानंतरही आम्हाला इथे खाट देण्यात आली मग माझ्या पाठीत एवढं दुखतंय का बरं मी याकडे दुर्लक्ष केलं कारण माझी आई म्हणायची की अशी एकही स्त्री नाही जिच्या पाठीत दुखत नाही मी घरच्या कामात व्यस्त असायचे घर अगदी छोटं होतं माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत होते कधी पाऊस पडला की पावसात आंघोळ करूया असे तो लहान मुलांसारखा म्हणायचा कधी कधी हात धरून घराबाहेर पडत असे आमच्याकडे इतके पैसे नव्हते की वाटेत काही खाऊ किंवा आवडीची वस्तू विकत घेऊ नुसतं एकमेकांच्या अवतीभोवती फेरफटका मारून आनंद व्हायचा एकतर ते काहीतरी स्वस्तात घेऊन खायचे आणि हे दिवस विस्मरणीय होऊन जायचे मी जेव्हा आईच्या घरी गेली तेव्हा आई म्हणाली तुझा चेहरा खूप फिक्का पडत आहे काही समस्या आहे का तुझे नवऱ्याशी भांडण झाले आहे का मी म्हणाले सचिनशी कोण भांडू शकतं तो खूप चांगला माणूस आहे मी खूप आनंदी आहे मी दिवसभर आनंदी असते आणि रात्री खूप शांत झोप लागते माझी आई म्हणाली की तू ज्या प्रकारे बोलत आहे तुझ्या चेहऱ्यावरून एवढा आनंद दिसत नाही तुला आत कुठेतरी आजार झाला आहे का तुला ताप तर येत नाही ना मी म्हणाले नाही आई सर्व ठीक आहे माझ्या आईचे समाधान झाले नाही कारण ती आई आहे ना म्हणूनच आई म्हणाली तू फक्त स्वतःकडे आरशात व्यवस्थित पहा तुझा चेहरा पूर्वीसारखा उजवलेला नाही जेव्हा मी स्वतःला तिथे पाहिले तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले माझ्या डोळ्यांखाली काळे डाग पडले होते आणि माझा चेहरा खरोखर पूर्वीसारखा तेजस्वी नव्हता पण माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होते मी चांगले खायचे मी चांगले परिधान करायचे आणि मी चांगले झोपायचे तरीही माझा चेहरा तेजस्वी होण्याऐवजी थकल्यासारखा का होत आहे मी सचिनला हे सांगितल्यावर तो म्हणाला की प्रत्येक पालकाला वाटतं की त्यांची मुलं सुखी नाहीत किंवा त्यांना काही समस्या आहे तू पूर्वीपेक्षा जास्त सुंदर झाली आहेस मी म्हणाले की माझ्या पाठीत खूप दुखत आहे आपण सरकारी दवाखान्यात जाऊन येऊ तेव्हा तो माझं बोलणं टाळत म्हणाला की नाही एवढ्याशा गोष्टीवरून हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज आहे तुला काहीही झालेलं नसताना ते सांगतील काहीतरी झालंय म्हणून तुझ्या डोळ्यांनी स्वतःकडे पहा तू खूप सुंदर दिसतेस आणि ते माझे कौतुक करू लागले मी एक दिवस त्याचे कपडे धुत होते तेव्हा मला कपड्यांमधून आठ हजार रुपये मिळाले मी आश्चर्यचकित झाले त्यांचा एकूण पगार सहा हजार होता आणि पगार मिळायलाही वेळ होता मी ते पैसे परत केले तो म्हणाला की हे पैसे माझ्या एका मित्राचे आहेत त्यांनी ते माझ्याकडे ठेवायला दिले आहे तू कपडे धुतले नाहीस हे बरे झाले अन्यथा आपल्याला ते पैसे परत करावे लागले असते मी म्हणाले ठीक आहे पण त्यानंतर परत एक दिवस मला पुन्हा त्याच्या कपड्यात पैसे सापडले आणि त्याचवेळी मला आश्चर्य वाटले त्यांच्याकडे त्यांचा मित्र परत परत पैसे का ठेवतो आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याचे सर्व मित्र गरीब होते मग त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले मी विचार केला की तो मला विचारत नाही तोपर्यंत मी त्याला हे पैसे देणारच नाही मी पैसे बाजूला ठेवले शेवटी मी त्याची बायको होती मी त्या बायकांपैकी नाही कोण म्हणतं नवऱ्याने नुसते पैसे आणावेत आणि जिथून पाहिजे तिथून फक्त आमचे हाऊस माऊस पूर्ण करावी मी माझ्या नवऱ्याला नक्कीच प्रश्न करेन की तुम्ही चुकीच्या मार्गाने तर पैसे कमवत नाही ना, ना। कारण हे मला मुळीच आवडत नाही माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं की काहीही झालं तरी चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा नाही म्हणूनच हा प्रश्न विचारण्याची ताकद माझ्यात होती दोन तीन दिवसानंतर सचिन घरात काहीसा अस्वस्थपणे फिरत होता इकडे तिकडे काहीतरी शोधत होता ते म्हणाले तुला माझ्या कपड्यांमधून काही सापडले का मी म्हणाले नाही मला काही मिळाले नाही तो म्हणाला ठीक आहे मी काहीतरी शोधत आहे मी म्हणाले काय शोधत आहात मला सांगा मी मदत करते यावर तो काही बोलला नाही दोन दिवस गेले त्याने मला पुन्हा पैशांबद्दल विचारलेही नाही जर हे कोणाचे पैसे असले असते तर त्याने मला लगेच सांगितले असते पण त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले त्यानंतर आता दोन आठवडे उलटून गेले आहेत माझी तब्येत खूप खराब होत होती एक दिवस मी सचिनला म्हणाले की माझी तब्येत खूप खराब आहे मी आई होणार आहे का हे ऐकून तो हैराण झाला आणि म्हणाला की तो आई होऊ शकत नाही मी कधीच आई होऊ शकणार नाही याची खात्री असल्याप्रमाणे तो बोलत होता तो थोडा घाबरला मी म्हणाले काय झालंय तुला आपल्या लग्नाला चार महिने झाले आहेत मी आई का होऊ शकत नाही लग्नानंतर असे होते आणि मला आई व्हायची आहे आमचा खर्च कितीचा आहे तुम्ही बाहेरून अन्न आणतात त्यातून आपण आपल्या बाळाला वाढवू शकतो माझ्या पाठीत आणि पायात खूप वेदना होत आहेत माझा चेहराही फिक्का पडत आहे माझी आई म्हणते की जेव्हा एखादी स्त्री आई बनते तेव्हा तिचा चेहरा उदास होतो डोळ्यांखाली काळे डाग पडतात मला खात्री आहे की मी आई होणार आहे मी बोलले तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला तो म्हणाला ठीक आहे डॉक्टरांकडे जाऊया पूर्वी ते म्हणायचे की डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही पण आता लगेच होकार दिला आहे ही गोष्टसुद्धा खूप विचित्र होती पण मी म्हटलं चला मान्य करू दुसऱ्याच दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर म्हणाले की तुमची टेस्ट झाली टेस्टचा रिपोर्ट यायला अर्धा तास लागेल सरकारी दवाखाना आहे तो पुन्हा पुन्हा उठायचा आणि बघायचा की रिपोर्ट कधी येणार प्रयोगशाळेच्या माणसानेसुद्धा त्याला खडसावले आणि म्हणाले भाऊ तुमची अडचण काय आहे तुम्हाला सांगितले की अर्ध्या तासात रिपोर्ट येईल तुम्हाला कशाची काळजी आहे मी त्याला म्हणाले काय झालं तू एवढा अस्वस्थ का आहेस तू म्हणायचंस की तुला मुलं आवडतात तो म्हणाला आता माझ्याशी बोलू नकोस घरी जाऊन बोलू रिपोर्ट आला तेव्हा रिपोर्ट माझ्या हातात होता आम्ही दोघेही इतके शिकलेले नव्हतो की रिपोर्टमध्ये काय लिहिलेले आहे ते आम्हाला आधीच कळले असते मी आत गेले आणि बाहेर आले मग तो मला बोलवू लागला तू किती वेळ घेतला मी फक्त पाच मिनिटांसाठी गेले होते कारण डॉक्टरांना फक्त मला सांगायचे होते की मी आई होणार आहे की नाही तो म्हणाला डॉक्टरांनी काय सांगितले आहे तू आई होणार नाही आहेस ना तो अशा प्रकारे विचारत होता की मी आई झाले तर काही मोठे संकट येईल सांग सांगत का नाहीस मी म्हणाले कसं बोलतो आहेस आज तुझ्या जिभेला काय झालं तो म्हणाला सरळ सांग नाहीतर मी इथून निघून घरी जाईन मी आश्चर्यचकित झाले मी म्हणाले की घरी जाऊन सांगित आम्ही पायी जात होतो म्हणून तो मला सर्व गोष्टी विचारत राहिला घरी आल्यावर मी बाथरूममध्ये गेले आणि मुद्दाम उशीर करू लागले मी स्वतःहून बाहेर पडत नव्हते मला समजले नाही की तो इतका अस्वस्थ का होत आहे मी विचार केला की मी त्यांना थोडे अस्वस्थ होऊ देईन त्याने दार वाजवायला सुरुवात केली आणि आता तो मला रागाने म्हणाला तू काय नाटक रचले आहेस तुला हे माहीत असताना तू मला का सांगत नाहीस मी म्हणाले नाही मी आई होणार नाही मी आई होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे पण मी क खूप कमजोर होत आहे कदाचित माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे जे घडू नये काहीही विचित्र घडत नाही असे तो म्हणाला हे डॉक्टर असेच बोलतात मी आई होणार नाही हे कळताच त्याला खूप दिलासा मिळाला त्याने लगेच माझी माफी मागितली आणि सांगितले की फक्त स्वतःची काळजी घे आजपासून मी तुला आणखी चांगले जेवण आणेन आणि आने तू बरी होशील माझ्या पतीची वृत्ती मला समजू शकली नाही मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते पण आज त्यांनी ज्या प्रकारची वृत्ती मांडली त्याने मी आश्चर्यचकित झाले रात्री त्याने पुन्हा माझ्यासाठी जेवण आणले आणि मी जेवणाच्या मनस्थितीत नव्हते मी म्हणाले तुला मुलं आवडत नाही का तो म्हणाला वेळी आहेस का मला लहान मुलं खूप आवडतात आणि मला आपली मुलं जन्माला यावी पण या गरिबाच्या आयुष्यात नाही मी म्हणाली की आपण काहीही केले तरी आपण किती श्रीमंत होऊ शकतो तो म्हणाला मी असे लोक देखील पाहिले आहे ज्यांच्या खिशात वीस रुपये नव्हते परंतु नंतर ते मोठे उद्योगपती झाले मग आपण का श्रीमंत होऊ शकत नाही मी म्हणाले की सरळ मार्गाने असे श्रीमंत होत नाही स्वप्न चुकीच्या कमाईनेच पूर्ण होतात या प्रकरणावर तो गप्प बसला ठीक आहे मला माफ कर आणि जेवायला जा मी म्हणाले की आज माझं जेवणाचं मन करत नाही तू मला एवढ्या पटकन अन्न खायला घालतोस आणि मला माहीत नाही की या जेवणात काय आहे ज्यामुळे मला इतकी झोप येते यावर तो म्हणायचा की माणसाचे पोट भरले की झोप येते आणि जेवण खराब झाले तर कोण खाणार हवामान बदलू लागले आहे तुला माहीत आहे की आपल्या गरीब लोकांकडे फ्रीज नाही जर आपण अन्न खाल्ले नाही तर हे अन्न खराब होईल मी म्हणाले की हो ही गोष्ट तुमची योग्य आहे आता थंडीची चाहूल लागली होती मी जरा अन्न खाल्ले आणि त्यानंतर जे व्हायचे तेच झाले मी खूप गाढ झोपेत पडले एवढं चांगलं जेवण खायचे आणि पुरेशी झोपही घ्यायचे हे समजत नव्हते मग माझी तब्येत इतकी खराब का होत होती काही दिवस मी माझ्या नवऱ्याची चौकशी करणे बंद केले ते मला जेवण आणायचे मी शांतपणे जेवायचे मी जे, जे बोलायचे ते ऐकून तो हसायचा त्याचा मूडही चांगला झाला आणि पुन्हा तो माझी स्तुती करू लागला एक दिवस मी अंतरून साफ करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली त्यात इतका पैसा होता की एवढे पैसे, पैसे मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिले नव्हते मला आश्चर्य वाटले की त्याच्याकडे इतके पैसे कुठून आलेत मी विचारल्यावर त्याने उत्तर दिले की माझ्या एका मित्राने ते माझ्याकडे ठेवले होते मी म्हणाले तुझा कोणता मित्र इतका श्रीमंत आहे आणि तो तुझ्यावर जास्त विश्वास ठेवत आहे त्यावर तो गप्प बसला एक दिवस मी ठाम निश्चय केला जग इकडून तिकडे वळले तरी मी आज अन्न खाणार नाही मग मला माहीत होते की मी नकार दिला तर दंगा होईल आणि तो माझ्या मागे लागून मला खायला देईल म्हणून मी असे वागले की मी अन्न खाल्ले आहे पण मी खाल्ले नव्हते आणि मी झोपायला आडवी झाले आज मला झोप येत नव्हती हे विचित्र होतं मी रोज झोपायचे पण आज मला अजिबात झोप येत नव्हती याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड होती कारण आज में अन्ना मी अन्न खाल्ले नाही आणि झोप माझ्या डोळ्यातून पूर्णपणे गायब झाली होती पण मी झोपण्याचं नाटक करत होते थोड्याच वेळाने माझे पती उठून बाहेर गेले मला वाटले की तो बाथरूमला गेला होता पण तो आधीच घरातून निघून गेल्याचे पाहून आश्चर्य वाटले अर्धा तास उलटून गेला तरी तो परत आला नाही मी उठले आणि बाहेर जाऊ लागले जेव्हा मला मंद आवाज आला तेव्हा मी पुन्हा झोपल्यासारखे वागू लागले तो परत आला पण पर मला ते जाणून धक्काच बसला तो एकटा नव्हता त्याच्यासोबत आणखी एक माणूस होता तो म्हणाला साहेब मी वचन दिले होते की यादी खूप मोठी आहे पण तुमचा नंबर लवकर आला म्हणून मी जास्तीत जास्त पैसे घेईन तो म्हणाला तुला पाहिजे तेवढे पैसे घे तो विचित्र गोष्टी करत हा होता ने? हा कोण माणूस होता आणि हा माझ्या खोलीत काय करत होता माझा नवरा त्याच्याशी काय बोलत होता जेव्हा माझे पती खोलीतून बाहेर पडले आणि कोणीतरी दरवाजा बंद केला तेव्हा मला समजणे सोपे होते माझ्या पलंगावर कोणीतरी येऊन बसले मी डोळे उघडले तेव्हा माझा नवरा तिथे नव्हता मी आरडाओरड करू लागले आणि तिथे पडलेली प्लेट उचलली आणि त्या माणसाच्या डोक्यावर मारली कारण तो माझा जवळ येण्याचा प्रयत्न करत होता त्याला दुखापत झाली आणि त्याने आपली इज्जत वाचवून तिथून पळ काढला मला संपूर्ण गोष्ट समजली माझा नवरा रूममध्ये आल्यावर मी त्याला म्हणाले की तू हे सर्व काय करत आहेस तुला लाज वाटली नाही का असं करताना मी तुला काय समजले आणि तू काय निघालास मी तुला माफ करणार नाही असं म्हणाली आणि मी मध्यरात्री तिथून पळून माझ्या घरी गेले हे सर्व माझ्या पालकांना सांगितले आम्ही गरीब असलो तरी आमच्या इज्जतीला डाग लागू दिला नव्हता आम्ही सकाळीच पोलिसांकडे गेलो आणि पोलिसांनाही सर्व प्रकार सांगितला यामुळे माझा नवरा जास्तीत जास्त काय करू शकत होता त्याने मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांना काहीतरी देऊन तिथून निघून गेला पण माझा जीव सुटला माझ्यासोबत जे हे झालं ते खूप वाईट झालं होतं मला वाटले की हा माणूस माझे सर्वस्व आहे पण तो माझा वापर करत होता तो जेवणा झोपेच्या गोळ्या मिसळायचा आणि मग माझ्यासाठी ग्राहक आणायचा तो माझ्याशी असे करेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते आताही विचार केला तर रक्त उसळायला लागतं माझे आई वडीलही खूप नाराज होते आणि आम्ही गरीब लोक आहोत आम्ही एवढेच करू शकतो यापेक्षा जास्त काहीही करू शकत नाही आता तर कोणावर विश्वास ठेवण्याचंही त्यांचं मन उरलं नाही मी फक्त माझ्या आई वडिलांसोबतच राहते जे काही कोरडं असतं ते आम्ही खातो पण मी मानाचं आयुष्य जगते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद